नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते एकदा मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीईनं म्हणजे ट्रेन तिकीट परीक्षकानं सीट खाली लपलेल्या एका मुलीला पकडलं ती सुमारे तेरा किंवा चौदा वर्षांची होती टी टीईनं मुलीला तिकीट काढायला सांगितलं तिच्याकडे तिकीट नसल्याचं उत्तर मुलीनं संकोचूनच दिलं टीटीनं तरुणीला ताबडतोब ट्रेनमधनं खाली उतरायला सांगितलं तेवढ्यात मागून आवाज आला मी तिच्यासाठी पैसे देईन पेशानं कॉलेजमध्ये लेक्चरर असलेल्या श्रीमती उषा भट्टाचार्य यांचा तो आवाज होता श्रीमती भट्टाचार्य यांनी मुलीच्या तिकिटाचे पैसे दिले आणि तिला तिच्या जवळ बसण्याची विनंती केली सुमारे वीस वर्षांनंतर श्रीमती भट्टाचार्य यांना सॅन फ्रान्सिस्को इथं एका महाविद्यालयात व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होत्या ते संपल्यानंतर त्यांनी बिल मागितलं पण त्यांना सांगण्यात आलं की त्यांचं बिल अगोदरच भरलंय त्या जेव्हा मागे वळल्या तेव्हा एक स्त्री तिच्या पतीसह त्यांच्याकडे पाहून मंद स्मित करताना दिसली श्रीमती भट्टाचार्य यांनी त्या जोडप्याला विचारलं तुम्ही माझं बिल का भरलं त्यावर त्या, त्या तरुणीनं उत्तर दिलं मॅडम मुंबई ते बंगळुरू या रेल्वे प्रवासासाठी तुम्ही माझ्यासाठी जे भाडं दिलं होतं त्या तुलनेत मी भरलेलं बिल खूपच कमी आहे दोन्ही महिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते अरे चित्रा ती तूच आहेस मिसेस भट्टाचार्य आनंदानं आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या दोघींनी एकमेकांना मिठी मारली ती तरुणी म्हणाली मॅडम माझं नाव आता चित्रा नाही मी सुधा मूर्ती आहे आणि हे माझे पती नारायण मूर्ती आश्चर्यचकित होऊ नका इन्फोसिस लिमिटेडच्या अध्यक्षा श्रीमती सुधा मूर्ती आणि लाखो कोटींची इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करणारे श्री नारायण मूर्ती यांचीच सत्यकथा तुम्ही ऐकली श्रोते हो इतरांना दिलेली छोटीशी मदत त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते हेच यावरनं आपल्याला कळतं म्हणूनच संकटात असलेल्यांना मदत करणं हे थांबवू नका विशेषतः जेव्हा ती मदत करणं आपल्याला शक्य असतं यामुळंच आपलं आणि इतरांचंही जीवन अधिकाधिक सुंदर होत असतं तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका